आपलं वय, त्याच्यानंतर आपला अनुभव आणि आपण काय बोलतो याचा थोडा तरी विचार करणं गरजेचं आहे. माननीय आदित्यजी यांनी आत्ताच घेतलेली प्रेस कॉन्फरन्स याच्यावर काय बोलावं? बालिश बहु बडबडला अशी कुठेतरी एक ओळ आठवते त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेऊन. आपलं वय, त्याच्यानंतर आपला अनुभव आणि आपण काय बोलतो याचा थोडा तरी विचार करणं गरजेचं आहे. खरं तर आपण आमदार आहात वरळीचे, वरळीमध्ये थोडं लक्ष दिलं तर बरं होईल, कारण तिकडचे जे खरोखरचे लोकांच्या मनातले आमदार होते सुनील शिंदे, ते पण शिंदेच होते, तेच बरे होते की काय असं लोकांना वाटू लागलेलं आहे. कारण आज वरळीची परिस्थिती बघताना ज्या पद्धतीने वरळीमध्ये काम सुरू आहे आमदारांचं, खरोखर येत्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. आपण जे काही पेपर दाखवले, जे काही आकडे दाखवले, खरं तर अतिशय कमी माहिती असताना किंवा चुकीची माहिती ही लोकांमध्ये कशी पसरवायची, लोकांच्या मनामध्ये कसा संभ्रम निर्माण करायचा, हे फक्त हेच काम आपल्या या पत्रकार परिषदेने केलेले आहे असं मी तुम्हाला नमूद करू इच्छिते. कारण काहीतरी खोटे आणि चुकीचे आकडे द्यायचे, त्यानंतर शिंदे साहेबांबद्दल फडणवीसांना आव्हानं द्यायची, हे खरोखर खूप हास्यास्पद आहे आणि ही अपेक्षा नक्कीच तुमच्याकडून महाराष्ट्राची नाही आहे.